परराज्यातून महाराष्ट्रात आलेल्या हत्तींच्या कळपाने जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय गोठणगाव अंतर्गत येणाऱ्या गंधारी जांभळी उमरपायली या ठिकाणी हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ सुरू असून हत्तींच्या या हैदोसामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झालाय. एवढंच नव्हे तर 14 नोव्हेंबर रोजी जांभळी येथील धान पिकाची नासाडी केली, जमा करून ठेवलेलं धान पीक उद्ध्वस्त केलंय. हातात आलेलं पीक नेस्तनाबूत झालेलं आहे. सदर घटनेची माहिती कळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजिनियर यशवंत गणवीर यांनी मोक्यावर जाऊन पाहणी केली आहे. इतकं विनाशक दृश्य, ज्याप्रमाणे कापणी केली जाते त्याचप्रमाणे भात पीक खाऊन पायानं तुळवून नासधूस केलेली या ठिकाणी होती. या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी मोक्यावरून संपर्क साधला आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळेस माजी पंचायत समिती सदस्य दीनदयाल डोंगरवार, माजी जिल्हा परिषद सदस्य रतिराम राणे, प्रतापगडचे पोलीस पाटील योगेश जनबंधू, त्याचबरोबर गटग्राम पंचायत बोंडगाव सुरबनचे उपसरपंच दिलीप तिरपुडे आणि नुकसानग्रस्त शेतकरी बांधव यावेळेस उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.